कोर्टाने काय निर्णय दिला अथवा कोणती ऑर्डर केली या संदर्भात माझ्याकडे अद्याप कोणतीही माहिती नाहीये। ज्यावेळी माझ्याकडे त्या ऑर्डरची प्रत प्राप्त होईल ती ऑर्डर मी संपूर्ण वाचल्यानंतर नेमकं सुप्रीम कोर्टाची भूमिका काय आहे याबद्दल मला माहिती प्राप्त होईल आणि तोपर्यंत मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाला खऱ्या अर्थाने उत्तरच देऊ शकणार नाही। ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला होता, खरं तर 3 वेळा आपण नोटीस दिलेली आहे ठाकरे गटाला येऊन आठवण करून दिली आहे, तरी देखील निर्णय घेतला गेलेला नाहीये आणि त्यामुळे आम्हाला निर्णय कोणाच्या माहिती किंवा कोणाच्या मागणीनुसार होऊ शकत नाही। निर्णय हा कायदेशीर तरतुदी ज्या आहेत, नियम जे आहेत आणि संविधानिक तरतुदी ज्या आहेत त्याचं पालन करूनच घेतला जाईल। हा निर्णय करण्यात कुठच्याही प्रकारचा उशीर किंवा दिरंगाई केली जाणार नाही आणि ते सत्य असतानाही कुठच्याही प्रकारची घाई केली जाणार नाही ज्यातून मिसकॅरेज ऑफ जस्टिस होईल। आज खरं तर शिंदे गटाचे माजी चौधरी असतील किंवा सुनील प्रभू असतील हे या ठिकाणी आले, डॉक्युमेंट पाहतात, त्यांचं असं म्हणणं की आमचं कुठलं डॉक्युमेंट तर घाया झालं आणि या संदर्भात आम्ही माहिती घेतली, अध्यक्षांनी पत्र, त्यांचा अधिकार आहे, इन्स्पेक्शन ऑफ डॉक्युमेंट्स कोणीही घेऊ शकतं, परंतु ज्या पद्धतीनं शिंदे गटाकडून दावा करण्यात आला होता त्यावरून हा संशय त्यांनी उपस्थित केलेला आहे की आमचे डॉक्युमेंट गहाळ होण्याची झाल्याची शक्यता नाकारत आहेत। मला जर आणि तरवरती मी उत्तर देऊ इच्छित नाही, माझ्यासाठी प्रायोरिटी ही आहे की कायदेशीर तरतुदींचं पालन होऊन योग्यरित्या आपण निर्णय घ्यावा। सर, सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे गटाच्या वकिलांकडून जे आहे कुठेतरी तुम्ही दिरंगाई करताय असा आक्षेप जो आहे तो घेण्यात आला होता, काय त्यावर काय तुमचं? मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टात मी नव्हतो आज आणि तिथे नेमकं काय घडलं आहे किंवा काय आर्ग्युमेंट्स केल्या गेल्या आहेत या संदर्भातली माझ्याकडे अद्याप कोणतीही माहिती नाही। ऑर्डर आल्यानंतर ती वाचून मला नेमकी समजेल की कोर्टाची भूमिका काय आहे। आपल्याबाबतची पहिली सुनावणी नुकतीच पार पडलेली आहे, पुढचं कशा पद्धतीचं आता आपली जी सुनावणी आहे ती पार पडलेली आहे आणि त्यानंतर आता काही दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे, नेमकी पुढची प्रक्रिया कशी असणार आहे? प्रक्रिया ही जी नियमाप्रमाणे आहे त्याचप्रमाणे ठरेल, जे नियमात तरतुदी आहेत त्याप्रमाणे पुढची प्रक्रिया होईल। कारवाईला मी आपल्याला 3 आत्ता सांगितलं की कारवाई जी आहे ती अत्यंत वेळेत घेतली जाईल, कुठच्याही प्रकारची दिरंगाई नसणार त्याच्यात, पण कुठच्याही प्रकारची घाई मी करणार नाही। मी जे नियम असतील, ज्या संविधानिक तरतुदी असतील त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय मी घेईन।